नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सकाळचा झटपट होणारा आणि पटकन होणारा ढोसा नाश्ता। त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे मी तुम्हाला दाखवते। एक वाटी रवा घेतलेला आहे, जाडा रवा घ्यायचा। बारीक रवा घेतला तर तो बरोबर ढोसा बनत नाही, म्हणून जाडा रवा एक वाटी। एक वाटी मैदा, एक वाटी दही। एक वाटी दही, मैदा आणि रवा तिन्ही समप्रमाणात मी घेतलेला आहे। त्यासाठी खायचा सोडा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेले टमाटर, बारीक चिरलेला कांदा, गाजर मी खिसून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ढोशासाठी लागणारी चटणी ती सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हिरवी मिरची, दाळव, ओलं खोबरं एक वाटी, दाळव एक वाटी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या। आणि ह्याचा फोडणी टाकण्यासाठी आपल्याला लागणारी मोहरी, कढीपत्ता आणि आपलं लागणारं तेल। तर चला आपण डोसा बनवायसाठी सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक वाटी मैदा, एक वाटी रवा, एक वाटी दही, चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा मी घालते पाव चम्मच। आता हे तिन्ही वस्तू आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत। पाणी टाकून आपण मिक्स करून हे अर्धा तास भिजत ठेवायचे। मिक्स करून घेऊया पूर्ण। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळं हे पीठ मिक्स करून घेणार आहोत। रवा, मैदा, दही, मीठ आणि खायचा सोडा टाकून आपण हे 15-20 मिनटं भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी ढोशासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया। हे मी आता असंच ठेवते। आता आपण चटणी बनवायला घेऊया। तोपर्यंत आपलं पीठ भिजतंय। एक वाटी दाळव, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं हे आपण पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया। एकदम मस्त याची चटणी बनवून घेऊया। ही आपली चटणी तयार झालेली आहे। घट्ट केलेलं आहे मी ते। कोणाला पातळ पाहिजे असेल तर पातळ पण पाणी टाकून करू शकता। आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आणि मी आता पातळ बनवते, तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर अशी पण तुम्ही चटणी बनवून ठेवू शकता। मी थोडीशी पातळ बनवते, थोडं पाणी टाकते त्याच्यात। मी एवढी पातळ बनवते। तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकून तुम्ही मिक्स करून घ्या। घट्ट पण तशी खूप छान लागते। आता आपण चटणीला तडका देऊया। हे बघा, हे तडक्यासाठी स्पेशल आहे माझ्या घरामध्ये। तडका देण्यासाठी आपल्याला तडका खूप लागतो। हे आता भांडं गरम झालेलं आहे, मी याच्यामध्ये तेल टाकते। तेल मस्त गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया एक चम्मच। आणि मोहरीचा तडका चांगला बसला की चटणीला पण चव छान येईल। हे बघा, मस्त तडतडू देऊया आपण आता ही मोहरी। तडतडली मोहरी कुठल्याही भाजीला किंवा डाळीला वगैरे तडतडली मोहरी की खूप छान लागते, टेस्ट येते। मोहरी मस्त तडतडलेली आहे आपली। आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। थोडस कडक होऊ देऊया कढीपत्ता तेलामध्ये। आता मी गॅस बंद करते आणि आपण ह्या चटणीमध्ये तडका मारूया। हे पूर्ण मिक्स करून घेऊया चटणी आपण। खूप चवीला छान लागते चटणी। अशी तडका दिल्या की चटणी खूप भारी लागते। ही झाली आपली डोशाबरोबर खायसाठी चटणी तयार। आपण हे पीठ अर्धा तास भिजत ठेवलं होतं, मस्त फुगलंय बघा हे पीठ। हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकूया। गाजर,
कांदा, टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्यात थोडस पाणी घालून आपण डोश्यासारखं याचं पीठ तयार करून घेऊया। हे बघा, हे पूर्ण भाज्या मीठ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये, आणि अशा प्रकारे मी हे पातळ करून घेतलेलं आहे। डोश्याचं पीठ हे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी। आपण ह्याच्यावर आता तवा मस्त गरम झालाय, आपण पाण्याचा धपका मारूया याच्यावर। आता आपण डोसा टाकायला घेऊया। गॅस फास्ट करते। आता हा खालून मस्त शेकला डोसा की आपण पलटी करूया। आता आपण बघूया खालून डोसा शेकलाय का। हा मस्त शेकलेला आहे डोसा। आता आपण ह्याला पलटी करूया। बघा किती मस्त डोसा शेकून निघालेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। याच्यामध्ये कांदा, टमाटर, गाजर आहे, त्याच्यामुळे पौष्टिक आहे, रवा आहे त्याच्यामध्ये, आणि झटपट होतो डोसा। त्याला एक दिवस एक रात्र असं काही भिजवावं लागत नाही, अर्ध्या तासामध्ये आपला डोसा तयार होतो। मुलांच्या नाश्त्यासाठी खूप चांगला आहे आणि पटकन होणारा आहे। आता हा खालच्या साईडने पण डोसा शेकून निघालेला आहे। बघा खूप मस्त डोसा शेकलेला आहे। हा झाला आपला झटपट डोसा तयार। मी हा प्लेटमध्ये काढून घेते। त्यासोबतही आपण बनवलेली मस्त चटणी, अशाच प्रकारे मी दुसरा पण डोसा टाकते। गॅस कमी करूया। ह्याच्यावर पहिला आपण जसा पाण्याचा धपका मारला तसाच मारूया। परत मी दुसरा डोसा त्याच प्रकारे बनवायला घेते। गॅस आता आपण फास्ट करूया। आता हा मस्त डोसा खालून शेकून निघूया। हा आता बघा डोश्याला जाळी पण खूप छान प्रकारे पडते। हे बघा मस्त जाळी पडलेली आहे, खूप छान। आता हा डोसा खालून शेकून निघालेला आहे। आपण याला पलटी करून दुसऱ्या साईडने पण शेकून घेऊया। हा आता खालून पण मस्त बघा शेकून निघालाय डोसा। हा झाला आपला झटपट आणि पटकन सकाळचा नाश्ता किंवा म्हणा संध्याकाळचा नाश्ता पण पटकन होणारा आहे। आता मी हा डोसा प्लेटमध्ये काढून घेते। मैत्रिणींनो, आपला हा डोसा तयार आहे। चटणी पण मी तुम्हाला त्यासोबत लगेच बनवून दाखवलेली आहे। तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू।